महाबळेश्वर जायचा नाही तर लोणावळा जायचा नाही, नाही बिलकुल तर नाही. नो एंट्री, नो 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 कुठं कॅमेरा कुठं यो आहे का तो आहे चकमक डोल चकन वाट कॅमेरा कुठे आहे इथे बघतात ते रेडवर बघतात जिथे आपण स्टॉप करतो ना स्टॉप इथे बघू इथे बघतात माझ्या डोळे चकन कसे वाटत सेल्फी हेच प्रॉब्लेम आहे का कुठं बघायचा कुठं नाही चेहरे करा बघला तर बरं वाटते पण डोले या साईडला तर कुठं बघलं तर गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असाल. स्वतः बघू शकता सकाळी सकाळी आम्ही बसलो आहोत मस्त दोघेजण कॉफी प्यायला. गुड मॉर्निंग. तर बघा आम्ही मस्त कॉफी प्यायला बसलो आणि माझा शोना गेला आहे स्कूलमध्ये, आता येईलच थोड्या वेळामध्ये. तर आजचं आता बघूया कसं काय कुठे जायचं आहे की नाही ते बघूया बघूया. आणि आज जेवणामध्ये आणला आहेत आम्ही चिकन लॉलीपॉप. सो मला ते लॉलीपॉप सुद्धा करायचे आहेत पण रेसिपी तर मी याच्यामध्ये नाही घेणार, ब्लॉगमध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला रेडी होतील तेव्हा ब्लॉगमध्ये घेईन. तर चला आता बघूया कुठे गेलो तर व्हिडिओ घेते नाहीतर मग घरीच या कॉफी प्यायला. तर फ्रेंड्स आता बघू शकता मी इथे हे सर्व आपलं सामान लागून वगैरे ठेवलं आहे याला लॉलीपॉपसाठी, जे मी तुम्हाला मग अशी रेसिपी नाही याची केली कारण की रेसिपी मी अपलोड केली आहे, अपलोड करणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर आता हा माझा सर्व रेडी आहे, मॅग्नेट करून ठेवला आहे, आता मी नंतर आमच्या आल्यानंतर फ्राय करेन. तर चला आता आपण ह्या दोन तासासाठी ठेवूया फ्रीजमध्ये. आणि ह्या रेसिपीची जर व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. चला तर मग आजची रेसिपी काय आहे बघू शकता, माझा फेवरेट कोको चिकन लॉलीपॉप. तर मग यानंतर खायला झाल्यानंतर तर चला आता आपण अंशू आल्यानंतर भेटूया जेव्हा मी बनवायला घेईन तेव्हा. आणि आता बाकीचे जेवणाचं बघते कारण की जेवणामध्ये आणलेलं आहे त्यांनी कलेजी रेटी आणि चिकन थोडंसं आणलं आहे. तर बघूया चिकनचा रसा नाही तर मग कलेजी रेटी बनवते. तर चला आता जेवण वगैरे झाल्यानंतर भेटते. फ्रेंड्स फायनल माझं जेवण वगैरे बनवून झालं आहे आणि माझा अंशू पण आला आहे स्कूलवरून. तर चला आता जरा आम्हाला दोघांना जेवण वगैरे वाढून घेते आणि मग त्यानंतर भेटते. तर गाईज आता दुपारच्या वाटल्या 11:54 मी आलो स्कूलमधून एक्झाम देऊन. आज होता हिस्ट्रीचा पेपर. कसा गेला पेपर? हार्ड होता आजचा. बघा हार्ड गेला पेपर. आता मी आणि आमची जेवण घेतो कारण की पप्पा गेले गॅरेजमध्ये. पप्पा गेले गॅरेजला. तर इथं बघा मस्त भात, गरम भात, चिकन मस्त जेवतो. हा बघा गाईज चिकन माझ्या आंशीचा फेवरेट आहे. हा बघा हा पीस त्याला पटकन जेवत द्या. हा बघा आंशीला पीस आवडता, माझा पण तोच फेवरेट आणि आंशीचा पण रस्सा रस्सा. किती वाढ बघ, बस एक पीस, बस वन पीस. चला तर आता हा जेवण झाला माझ्या आंशीसाठी, आता मला पण वाढून घेते मी आणि मस्त पैकी जेवण घेतो. कारण मग चला बाय. तर मग फ्रेंड्स फायनली हंशू आणि मी जेवायला बसलो आहे बघू शकता इथे. आता मस्त चिकन बनवलं आहे मी आणि लॉलीपॉप बनवले आहेत मस्त मॅरिनेट करून ठेवलेत. कधी कसे नंतर संध्याकाळी खाईल तो लॉलीपॉप त्याच्यासाठी बनवून ठेवलेत मी मस्त. तर आता जेवले कम्प्लीट 12, तर ते ट्युशन आहे तर तो पण लवकर जेवायला बसला तर मी पण त्याच्याबरोबर जेवायला बसले लवकरच. तर आम्ही दोघे जण जेवून घेतो कारण की पप्पा तर याचे गेले त्याची पप्पा गेलेत बाहेर कारण की आमच्या गाडीचं थोडं काम आहे. सो गाडी गेली आहे गॅरेजला. बघा जेवणामध्ये बघा काय घेतलं बघा याने याने बघा हा काय पण घेतो खायला. चला आता मी मस्त जेवण घेते आम्ही गरमागरम आणि जेवल्यानंतर भेटतो. आणि माझं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आमची ट्युशनचा टाईम झाला आहे. तो 12:30 ट्युशनला. तर त्याची बॅग बघू शकता तो गेला थोडं फ्रेश व्हायला. जेवला ना आता जस्ट म्हणून तो फ्रेश होतो, फ्रेश कपडे वगैरे चेंज करेल आणि आता ट्युशनला जाईल. सो तो आता जाईल ट्युशनला आणि येईल 3:00 कारण की एक्झाम आहे म्हणून असा टायमिंग आहे. नाही तर संध्याकाळी जातो आणि 8:00 येतो. संध्याकाळी 5 ते 8 जातो तो. तर आता ट्युशन एक्झाम चालू आहे म्हणून टीचरने 2 ट्युशन ठेवलं आहे. तर आता येईल तो बघू शकता. आमची पण आला इथे रेडी होऊन कपडे चेंज केले स्कूलचे आणि आता तो रेडी झाला. आता जाईल ट्युशनला. तर आता कुठला पेपर आहे उद्या? लिटरेचर पेपर आहे त्याचे. आणि 3 झाले ऑलरेडी, आता बाकी राहिलेत ते. आता त्याला अभ्यास करायला लागेल खूप जास्त कारण की आता थोडा हार्डच आहे अभ्यास. काय विसरलेला केस? बघा कशाला गेला आतमध्ये, याचे केस या साईडला विसरलेली. आता चाललाय इथे विसरून जा बाय अंशू.
इथे पटकन बाय जा। तर आता फ्रेंड्स आता अंशू तर गेला ट्यूशनला आणि आता हे पण नाही आले आणि आता वाजली आता वाजतीलच 12:30 मिनिट आहे बघू शकता तुम्ही इथे। तर आता अंशू तर गेला ट्यूशनला आणि आता मी थोडं आता भांडी वगैरे घासून घेते कारण की जेवण आताच झालं माझं जस्ट। नाही तर आता हे पण जेवायला येतीलच, किती वाजता येतात ते माहिती नाही। गॅरेजला गेले तर गॅरेजला टाईम तर लागेलच, तर तोपर्यंत जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत मी माझी भांडी वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते। तर आताच हे आले गॅरेजला काही नाही गेलं ना। चला तर आता यांचा पण जेवण होईलच, झालाच ऑलरेडी झाला ना झाला। चला आता आम्ही पण जातो, जर थोडा वेळ आराम करतो मस्त अंशीपर्यंत, एक तास तर आहे, एक तास आराम करू आणि संध्याकाळी आपण रेसिपी लॉलीपॉप। हां संध्याकाळी लॉलीपॉप लॉलीपॉप खाऊया। चला बाय बाय। फायनली फ्रेंड्स मी आता जस्ट आराम करून आम्ही उठलो आहोत। अंशी तर नाही झोपला, मी तर झोपले होते, हे तर झोपल्यात अजूनपर्यंत, पण आता अंशीला ट्यूशन आहे म्हणून मी उठली थोडा वेळ। ट्यूशन आहे त्याचं, तर त्याला खायला आता काय तर देते मी जाऊ ते मग कलिंगड पाहिजे, कलिंगड टाकून द्या, कलिंगड टाकून द्या। सो आता इथं आणला आहे कलिंगड, कलिंगड आणला आहे आता मी याला कापून देतो अंशीला, मग तो खाऊन जाईल ट्यूशनला। तर चला तर कलिंगड कट केल्यानंतर भेटते दहा तास घातलं खायला। पप्पाची टी शर्ट घालतो दादा मोठा झाले ना, पप्पाची टी शर्ट घालतो ना म्हणून असं वाटतं म्हणजे त्याची त्याला बरं फिट होतात। थोडे डबल एक्सल वगैरे असतात ना, थोडे साईज थोडे मोठे आहे पप्पांची त्यांची, असं वाटते की आमची तब्येत कमी झाली बघा। त्याला आता आम्ही खाऊन घेतो खायला। अंशू झाला ट्युशनला कारण की आता येतो ट्युशन, तू किती वाजता येशील माहित नाही आता अभ्यास झाल्यावर। बाय करते डा, बाय करून जा, बाय। चला आता अंशू ट्युशन आल्यावर नंतर दाखवतो तुम्हाला मी, आता अंशू जाईल तोपर्यंत मी पण कामावरून घेते पटापट, बाकीचं असेल असेल ते आणि बघतो कुठे जायचं असेल जाऊन येतो। अंशू यायच्या अगोदर एक कॉल करून ये, आम्ही कुठे गेलो तर फक्त कॉल कर। आता अंशू पण गेला ट्युशनला आणि आता तर वाजले 5 वाजता ट्युशन आहे त्याचा, तर थोडा लेट जातोच, मागे पुढे होतोच टाईम कारण की खायला वगैरे लागते, त्याचं कसं सामान काय राहिलं तर बडाट घेतो तो। तर आता बघूया, आमाला पण जायचं आहे कुठे बाहेर तर जायचं होतं आम्हाला, पण अंशूच्या एक्झाममुळे आम्हाला कुठे बाहेर जाताच नाही आला। तर आता बघूया, एक्झाम असल्यामुळे आमचं ट्युशन अटेंड नाही होत, कुठे बाहेर गेलो तर ट्युशनचं खाडे वगैरे होतात, सो आम्ही आत्ता तर बाहेर कुठे जाणार नाही, गेलो तरी आम्ही इथेच जाऊ कुठेतरी जवळ आसपास। तर कुठे जायचं हो, कुठे जायचं तुम्ही सांगा। चला बघूया कुठे काहीतरी खायला वगैरे गेलो जातो, नाहीतर मग खरीच। चला तर मग फ्रेंड्स, आता जस्ट अंशू घरी आला आहे आणि आताचे वाजलेले आहेत 9:45 वाजायला, तो लेट आला कारण की अभ्यास केला असतो। चला त्याला आता भूक लागली आहे, आम्हाला जायचं तर बाहेर आम्ही जाऊ बघूया लॉलीपॉप झाल्यानंतर राऊंड मारायचा एक राऊंड। मग मी तयार झालेली, रेडी झालेली जायला कारण की मला असं वाटलं की एक राऊंड माझं जाऊ अंशाल्यावर, पण त्याला आता भूक लागली आहे तर मी त्याला पहिला खाऊ देते लॉलीपॉप। ओके ओके त्याला भूक लागले त्याला पहिला लॉलीपॉप देते मी आणि त्या लॉलीपॉप झाल्यानंतर भेटते। चला आता मी अंशूसाठी बघा बापडे आणले, तर अंशूला पाहिजे क्रॉन, आपले हे फ्राय घरामध्ये फ्राय करायचे, आता मी त्याला हे फ्राय करते आणि त्याला खायचे होते। चला आपण पहिला फ्राय करूया, लाईट्स लावूया। क्रॉन आहे, क्रॉन टेस्टी लागतात, मक्काही होतं त्याला, मक्काही ना त्याला। आता आपण लॉलीपॉप काढूया, लॉलीपॉप कारण की आमच्या लागले आहे भूक, आमचं आता लडूशन आम्हाला जायचं आहे, आम्ही लॉलीपॉप खाऊन जाऊ ना, त्याला आपण लॉलीपॉप खाऊन जाऊया। आता डायरेक्ट हे बघा करलेले मग असे लॉलीपॉप, त्याला मक्का तळून घेते, मक्का त्याला मी हे तळून घेते आणि त्यानंतर लॉलीपॉप टाकते ना। आता तेल मस्त गरम झालं आहे छान आणि हे आहे आमचे टिश्यू पेपर, मी बाजूला ठेवते आणि आता आपण बघूया पहिला तेल आले की नाही, ते टाकून बघते मी तेल आले का हो, नाही एवढं फास्ट नाही आला ना। 5 मिनिट्स वेट, त्याला तेल अजून खूप गरम तेल लागते, तर थांबा वेट करूया आपण। आता तेल तर मस्त छान गरम झालं आहे कुरकुरीत आणि आता हे बघू शकता मी गरमागरम टाकून देते त्याच्यामध्ये आणि बघायला या कसे आता फुलतील एकदम, बघा ना टाकल्याबरोबर कसे वर येतील सर्व। हे माझे सोन्याचे खूप जास्त फेवरेट आहेत बघू शकता तुम्ही,
घरगुती घरगुती असे ह्यांचे खूप जास्त फेवरेट आहेत आणि माझे पण आणि ह्यांचे पण. चला हे तर काय स्टँडर्ड आहे, हे तर आजला खूप जास्त आवडतं, थोडे आणून घेतले मी तर या बघायला. आता छान होतात एकदम मस्त आणि एकदम क्रिस्पी लागतात हे खायला. त्याला मकाई बोलतात, मकाई प्रॉन मकाई बोलतात का? बघा इतके होतात. चला तर मग आता मकाई तर माझी तळून झालेली आहे आणि आता मी घेते लालबाग बनवायला कारण की आमच्या घरी खूप जास्त भूक. आणि हा मी मगाशी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते 2 तासासाठी मॅग्नेट करत. तर आता आपण खाऊन बघूया कसे झाले. अजून क्रंची क्रिस्पी बघा, खाऊ नको खाऊन बघा आणि कसे झाले सांगा. मस्त मस्त पुरम पुरम ना पुरम पुरम मस्त पुरम करून झालं, छान झालंय. आणि बघा गरगुती लालपोप खूप छान होतात हे बघा, कोणी गुंतून दाखवत आहे मी हे बघा इकडे अशा पद्धतीत लॉलीपॉप होतात छान. जर तुम्ही खूप असे मॅग्नेट करून ठेवले 2 तासासाठी तर कोणाकोणाला पाणी सुटलं तोंडाला, त्या तोंडाला पाणी सुटलं. बघा निकिताच्या पहिल्याच तोंडाला पाणी सुटलं. मग सुटणारच. इतके छान जे मी लॉलीपॉप बनवले आहेत, कसे आहेत लॉलीपॉप कमेंट करा लवकर लॉलीपॉप बघून आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा पटापट. चला लवकर लवकर असेच तुम्हाला खणखण झणझणीत रेसिपीज बघायला भेटतील माझ्या, पण साध्या रेसिपीज, मी काय एवढे कुक नाही, ज्या मला येतात तेवढ्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. चला तर मंडळी या मस्त गरमागरम लॉलीपॉप बघू शकता कसे झालेत, लवकर कमेंट करा पटापट. चला लवकरात लवकर कमेंट करून सांगा कसे झाले लॉलीपॉप, कोणाला कोणाला आवडली माझी लॉलीपॉपची रेसिपी नक्की कमेंट करा. लॉलीपॉप घरगुती लॉलीपॉप आम्ही आज मस्त एन्जॉय करू. हे बघा कसे छान झालेत लॉलीपॉप बघू शकता तुम्ही. आता मी दुसरे पण सोडून देते. चला या तर आता लॉलीपॉप माझे सर्व झाले आहेत बघू शकता इथे. फायनली मी सर्व एकत्रच टाकून दिले आणि बघा कसे झाले, कमेंट नक्की करून सांगा लॉलीपॉप कसे वाटले तुम्हाला. रेसिपी अपलोड केली आहे पण शॉर्ट व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता, मी शॉर्ट व्हिडिओ टाकले आहे त्याची रेसिपीची. बघा लॉलीपॉप इकडे बघा, इथे बघा आमच्या प्लेटी, या आमच्या प्लेटीने बघू शकता. हंशूला हे पीस नाही आवडत, सो हंशूला हे देते मी कारण की त्याचे हे वगैरे पीस फेवरेट आहेत. वेट हे हंशूसाठी, हे तुमच्यासाठी आणि हे मायासाठी. हे बघा आमच्या तिघांसाठी मी प्लेट्स काढून घेतल्या, एक ह्यांच्यासाठी एक हंशीसाठी, हे वाली हंशीसाठी कारण की त्याला हे वाले पीस खूप जास्त आवडतात, सो त्याला मी सेपरेट त्याच्यासाठी हे केले आणि आम्हाला दोघांना लॉलीपॉप. तर चला मंडळी या मस्त गरमा गरम खायला. चला मंडळी या मस्त आता गरम गरम खाऊन गेलो, थंड होतील आणि याची टेस्ट गरम गरम खातो बघा, गरम गरम तर चला बघा. चला आपण खाऊया, चला 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 मग.
या मंडळी मस्त गरम गरम लॉलीपॉप खायला. आणि आज आमची स्पेशल डिश आहे चिकन लॉलीपॉप. कसा आहे हो बघा, माझा पिल्लू तिथे खायला बसला आहे आणि आम्ही दोघे डायनिंग टेबलवर. चला आता मग आम्ही मस्त एन्जॉय करतो लॉलीपॉप. थंड थम्सअप घ्यायला लागेल. चला तर मंडळी बघा, थंड झाले लगेच म्हणून पणाट खायचे असतात. गरमागरमच खायला तेव्हा चांगले असतात. तर आता मस्त आम्ही गरमागरम खाऊन घेतो आणि बघा आणखी थंड आणलाय थम्सअप. चलो मस्त आम्ही एन्जॉय करतो लॉलीपॉप आणि थंडा. चला तर मग फ्रेंड्स, आता जे वाजलेले 10 कंप्लीट, मग अशी आमचं खाऊन वगैरे झालं. लॉलीपॉप वगैरे जेवायचं बाकी आहे, पण आता जेवायची काही इच्छा तर नाहीच आहे, कारण की आमचं पोट तिघांचं पूर्ण भरलेलं आहे लॉलीपॉपनी. आणि हा आज आम्ही जाणार होतो बाहेर, पण मी तर रेडी पण झालेली, बघू शकता रेडी पण झालेली. आईच्या इथे पण जायचं होतं मला, पण हंशू एवढा हट्टी आहे मुलगा, तो बोलते मग माझा अभ्यास आहे अभ्यास आहे अभ्यास आहे म्हणा अभ्यास आहे जाऊ द्या. आता त्याच त्यालाच माहिती किती अभ्यास असेल ते. सो तो बोलला मम्मा नको आज तर नको, एक्झाम होतपर्यंत कुठेच नको कुठेच नको. मग आता माझा मूड गेला, मग आम्ही कॅन्सल केला आणि मस्त आम्ही घरामध्येच लॉलीपॉप वगैरे खाल्ले. आणि आता आईच्या इथे पण नाही गेली, कारण की हंशी बोलतो नको मम्मी, आईच्या इथे पण नको. चला तर मग आता जर आमचं लॉलीपॉप वगैरे खाऊन झालं आहे आणि आता तर मला तर आता थोडा वेळ तर भूकणार नाहीच आहे, कारण की आता 10 वाजलेले आहेत. आणि हंशू पण थोडा वेळ अभ्यास करायला गेला, तो पण बोलतो मग माझं पोट भरलं आहे लॉलीपॉप खाऊन. त्यांचा पण पोट भरलं आहे. हा तर जेवायची सध्या तर कोणाची इच्छा तर नाही, बघूया थोड्या वेळामध्ये. आणि कलेजी आहे. मगाशी जेव्हा चिकन आणलं होतं दुपारी, त्याच्यातली थोडी काढून ठेवलेली साईडला मी, कारण की हे बोलले की आपण कलेजी भाजायची हे ना, कलेजी भाजायची होती, पण ती पण घ्या वर आजी चुली चुली पण चांगला ते ना, भट्टी किंवा चुलीवर ना, चुलीवर चांगला ते ना, भट्टी किंवा चुलीवरची जास्त चांगली टेस्टी असते. हा आणि गॅस वरची तर माहिती नाही, पण आता बघूया टाइम झालाय खूप जास्त. हा नाहीतर मग तिरपणी सारखी जे बोलतात ना, एक्वेरीला बघा जे करतात, एक्वेरीला गेल्यावर तिरपणी बोलतात. मला तर रेसिपी नाही त्याची येत, कारण की मला तरी काहीतरी वाटते असं डायरेक्ट तेलामध्ये सोडून देतात ना, मीठ टाकून फक्त हळद आणि मीठ टाकून काहीतरी तेलामध्ये सोडून देतात. बघूया जमेल तसं मी करते. इच्छा तर नाही, पण बघूया आता अंशू थोड्या वेळेला जेवण देईन मी, तो आता अभ्यास करतोय तो करतोय त्याला, कारण की आताच जस्ट लॉलीपॉप खाल्ले. फ्रेंड्स मग अशी मस्त झोपल्यात तिथे, खाल्ला ना लॉलीपॉप खाऊन झाला ना, मस्त गरमागरम भेटले लॉलीपॉप. तुम्हाला आता कलेजी देते का बघा बघून मी देणारच नाही कलेजी आठी बनवून देणार नाही. इथं ती ब्लॉग बघत बसले दुसऱ्यांचं, तू लॉलीपॉप खात बसलेली. मी लॉलीपॉप बनवत बसलेली, तुम्ही खात बसलेले ते पहिला. बघा 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 कसे लॉलीपॉप. मी काय दोनच खा, मी पण दोनच खाल्ले. झाला होता बघू शकता, आईने पापड्या पाठवून दिल्या, कारण की आईने मी सांगितलं होतं मला घेऊन ठेवायला. सो बघा होळी रे होळी पूर्णाची पोळी. बघा किती सांगितलं, मम्मीसाठी सांगितलं 2 आणि 2 मायासाठी, कारण की एवढे तर किती आहेत, किती पापडी. अरे वा 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 पापडी वाले पापडी. बघा आता या पापड्या आणल्यात आम्ही आता, कारण की होळीसाठी घेऊन ठेवल्या, नंतरला संपतात भेटत नाही ना लवकर, म्हणून अगोदरच घेऊन ठेवले मी, कारण की माझ्या मम्मीला पण पाहिजे याच्यातलं 2. सो मम्मीला पण देईन मी, आणि ह्यांना आवडतात, अंशूला आवडतात, मला आवडतात, पण गोड असल्यावर मिठी असल्यावर मिठी गोड गोड. चला मग आई बोलली एकदा तळून बघ, उद्या बघू आपण, उद्या बघू. चला पापड्या तर आल्या, पापडी बारा महिन्याचे 15 दिसचा खेळ यो यो शिमगा आमचे दाराशी हाय शिमगा. चला 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 होळी तर जवळ आली, आता आपण खूप धमाल करूया होळीमध्ये. चला तर मग फ्रेंड्स, कशा वाटल्या पापड्या, रंगबिरंगी कलर मध्ये पापड्या आल्या. चला तर आता जेवणाचं तर आमचं नक्की नाहीच आहे, कारण की आमचं पोट अजूनपर्यंत भरलेच आहे. आता हे तर नाही जेवत, मी पण नाही जेवत, आमची तर जेवेल, कारण की आमचं उद्या स्कूल आहे, आमची वगैरे जेवण वगैरे देते. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आज घरातलाच ब्लॉग, आम्ही घरातच होतो आज, कुठे गेलोच नाही. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि लवकरात लवकर होळी स्पेशल ब्लॉग येणार आहेत, त्याच्यासाठी वेट करा आमच्या ब्लॉगसाठी. तर चला मग आता तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते.
तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा, आणि आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टिल देन टेक केअर आणि बाय बाय.